हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोबी आणि वाटाण्यापासून मस्त अशी चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा कोबी घेतलेला आहे, तो मी असा पहिल्यांदा कट करून घेतलेला आहे. हा वाटाणा मी इथे हा फ्रेश वापरलेला आहे. एका कढईत आता 1 ते 1.5 चमचा तेल गरम करायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण घालायचा. 4 ते 5 पाकळ्या मी ठेचून घेतल्यात. थोडंसं हिंग घातलं आहे आणि आता तेलावर 1/2 मिनिट हे फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण हलकासा लालसर झाला की त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालणार आहोत. ही हळदसुद्धा आपण 2 मिनटं फक्त परतून घ्यायची. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. तेलातच हळद परतून घेतल्यामुळे कलर छान येतो. इथे मी आता 1 वाटी फ्रेश मटार टाकलेला आहे आणि त्यानंतर कोबीही लगेच टाकलेला आहे. तुम्ही जर फ्रोझन मटार वापरला तर तो कोबी अर्धा शिजल्यानंतर टाकायचा. इथे मी फ्रेश वापरल्यामुळे कोबी आणि मटार मी एकाच वेळेला टाकलेले आहे. हे चांगले आता एकत्र करून घ्यायचे आणि आता आपण यावर झाकण ठेवून 1-3 मिनटं याला चांगली वाफ येऊ द्यायची. हे बघा, 1-3 मिनटानंतर एकदा आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी रफली बारीक करून घेतला आहे, तो टाकला आहे. हे आता सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं. हे एकदा चांगलं एकत्र झाले की यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. त्यानंतर इथे मी 1/2 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा इथे आपण पावभाजी मसाला घालायचा. हे मसाले सगळे चांगले एकत्र करून घ्यायचे. हे बघा, हे मसाले मी आता चांगले एकत्र करून घेतलेले आहेत. यावर पुन्हा झाकण ठेवायचे आणि आता हा कोबी चांगला शिजू द्यायचा आहे. 5 ते 7 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचे. इथे हे कोबी आणि वाटाणा आपला चांगला शिजलेला आहे आणि मस्त अशी ही चमचमीत कोबीची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.